साताऱ्यातून भाजपकडून उदयनराजेंना उमेदवारी जाहीर. मवियाचे उमेदवार शशिकांत शिंदे विरुद्ध उदयनराजे लढत. सांगलीत विशाल पाटलांनी अपक्ष आणि काँग्रेसकडून दाखल केला उमेदवारी अर्जात. सांगलीत शक्तीप्रदर्शन. विशाल पाटलांच्या बंडखोरीमुळे मवियाची डोकेदुखी वाढली. सांगलीच्या जागेवर ठाकरे गटानं उमेदवार मागे घेतल्यास आमचा एबी फॉर्म तयार, तर उमेदवारी मागे न घेतल्यास विशाल पाटलांची समजूत काढणार. पटोलेंची एबीपी माझाला माहिती. कोल्हापूरचे महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज आज अर्ज दाखल करणार. दसरा चौकातून मवियाचं शक्तीप्रदर्शन. भाजपचे सोलापूरचे उमेदवार राम सातपुते आणि माढ्याचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी दाखल केला अर्ज. थोड्याच वेळात फडणवीसांच्या उपस्थितीत शक्तीप्रदर्शन. नाशिकच्या जागेचा तिढा लवकरच सुटण्याची शक्यता. मध्यरात्री अजय बोरस्ते आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा. तर ज्यांना तिकीट देणार त्याचा प्रचार करणार. भुजबळांकडून पुन्हा एकदा स्पष्टीकरण. राज्यात 48 पैकी किती जागा कुणाला मिळणार? महाविकास आघाडीचा विजय की महायुतीची बाजी? राज्यातील प्रत्येक मतदारसंघाचा ओपिनियन पोल आज संध्याकाळी 7 वाजल्यापासून एबीपी माझावर. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी फडणवीस 125 सभा घेणार. महाराष्ट्रात मोदीं पाठोपाठ फडणवीसांच्या सभांना सर्वाधिक मागणी. पूर्व विदर्भात फडणवीसांच्या आतापर्यंत 20 सभा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.